नमस्कार। येत्या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराने वेग घेतला आहे। भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून सत्ताधारी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे। महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर आहे, ते वसुली करतात, ते तुम्हाला तेथे हवे आहेत का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला। तसेच त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे। मुंबई शिवसेनेचा इतिहास पहा, शिवसेनेने पंतप्रधान मोदीच्या नावावर 56 जागा मिळवल्या, नंतर ते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले, त्यामुळे शिवसेना साधी संधू आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली। शिवसेना दादर नगर हवेली मृत्यूच्या लाटेचा राजकारण करत आहे, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला। दादर नगर हवेली जर शिवसेना निवडून आली तर नाव महाराष्ट्राचे घेतील आणि काम मुघलाचे करतील, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।